नमस्कार स्वागत आहे तुमचे भीमास कॉर्नर या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मंगूस्र कसं ओवायचं ते दाखवणार आहे माझं हे तीन तीनपत्रचं आहे याला ओवून एक वर्ष झालेलं आहे याचे म धागे आता खराब झालेले आहेत तर हे मी पुन्हा ओत आहे हे मी घरीच गाठलेलं आहे बाहेर जाण्याची गरज नाही ते सुद्धा फक्त बारा रुपये आहेत तर बघूया मंगस्त्र ओवायला काय काय साहित्य लागतं आहे तर चला सुरुवात करूया मंगळसूत्र ओण्यासाठी नायलॉनचा धागा लागतो हा धागा कुठल्याही नॉव्हल्टीमध्ये पाच किंवा दहा रुपयामध्ये येतो हा धागा मजबूत असतो म्हणून ह्या धागेमध्ये मंगसूत्र ओतात मंगळसूत्र ओण्यासाठी मी इथे हात सिलायची सुई घेतलेली आहे याच्यात आपला नॉर्मल धागासुद्धा ओवलेला आहे तसेच इथे मी मने ओवण्यासाठी बारीक सुई घेतलेली आहे ही सुईसुद्धा आपल्याला मने ओण्यासाठी लागणार आहे आणि धागा कापण्यासाठी घ्यायची लागणार आहे तर चला आपण मंगसूत्र ओवायला सुरुवात करूया मंगळसूत्र लॉक करण्यासाठी इथे मी एक स्क्रू घेतलेला आहे हा स्क्रू पाच रुपयामध्ये भेटतो स्क्रू घेते वेळेस व्यवस्थित चेक करून घ्या आपल्याला मंगळसूत्र किती लांब पाहिजेत त्याच्यानुसार आपल्याला धागा घ्यायचा आहे जेवढं लांब मंगळसूत्र आहे त्याच्यापेक्षा तीन पटीने धागा आपल्याला काढायचा आहे व आपल्याला तो व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे इथे मी धाग्याचे तीन पदर केलेले आहे प्रत्येक एक पदरामध्ये मी मनी होणार आहे सुद्धा याच प्रकारे आपल्याला धागा जो आहे ओवण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे धाग्याच्या दुसऱ्या साईडने धाग्याला गाठ मारून घ्यायचे म्हणजे आपण जे मणी ओवू ते बाहेर पडणार नाहीत सर्वात अगोदर आपल्याला स्क्रू ओवायचा आहे स्क्रूचा लॉक आपल्याला खोलून घ्यायचे आहे दोन भाग सेपरेट करायचे आहे बस स्क्रू अशा प्रकारे ओवा की दोन्ही बाजू ज्या लॉकच्या दोन्ही बाजू आहेत त्या समोरासमोर येतील गडबड करू नका येते खूप गडबड होते मग आरामामध्ये बघा चेक करून घ्या जसा तुम्ही स्क्रू खोलाल त्याच बाजूने आपल्याला सुईमध्ये टाकायचं आहे मी धागा पायामध्ये पकडलेला आहे म्हणजे आपले मने उतरणा किंवा स्क्रू टाकता वेळेस काही गडबड होणार नाही त्याच्यामुळे इथे लक्ष देऊन बघा की आपल्याला स्क्रू कसा टाकायचा आहे तिन्ही पदरामध्ये हात शिलायच्या सुईला जो धागा बांधलेला आहे तो सिंगलच आपल्याला ते बांधायचा आहे एकच गाठ मारायची आहे व आपल्याला हा स्क्रू त्याच्यातून ओवून घ्यायचा आहे अशा प्रकारे धागा बांधायचा आहे व आपण जो सोयीमध्ये स्क्रू टाकलेला आहे तो अलगद पुढे पुढे सरकवायचा आहे व दोन्ही लॉक समोर येतील हे चेक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला स्क्रू ओवून घ्यायचा आहे स्क्रू ओवल्यानंतर आपल्याला तिथून धागा तोडून काढायचा आहे व तिन्ही पदर सेपरेट करायचे आहेत व प्रत्येक एक पदरला पुन्हा एक धागा बांधायचा आहे सिंगलच गाठ मारायचे मंगळसूत्रातून मणी वेगळे करण्यासाठी मी इथे काहीच्या धागा कापून घेतलेला आहे व त्यातील दहा बारा मणी अगोदर आपल्याला थोड्याशा हातामध्ये काढून ते सुईत ओवायचे आहे थोडीशी मणी सुईत टाकल्यानंतर ते मणी अलग हाताने पुढे सरकवायचे आहे व आपला जो धागा आहे साधा धागा तो तोडून काढायचा आहे व आपल्या मंगळसूत्राला जो मनांच्या पुढे जो शिल्लक धागा राहिलेला आहे त्यातील सिंगल भाग करून पुन्हा या धाग्याला बांधून घ्यायचे आहे इथे सुद्धा सिंगल गाठ बांधायचे अशा प्रकारे आपल्याला गाठ मारायचे आहे व साईडला तो धागा बाकी आहे तो धागा कापून घ्यायचा आहे जो बांधलेला आहे तो असंच ठेवायचा आहे व हळूहळू मणी पुढे सरकवायचे आहेत अशा प्रकारे एका पदराचे मणी आपण ओवून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने दुसऱ्याही दोन्ही पदरामध्ये दोन्ही मण्यांचे जे, जे पदर आहेत ते ओवून घ्यायचे आहेत पहिले पदर ओवताना पहिले आपल्याला दहा बारा मने काढून ओवा लागतात तेव्हाच नंतर बाकीचे सर्व मने जे आहेत आपण जो एक्स्ट्रा धागा उरलेला आहे तो बांधून पुढे सरकवतो त्याप्रमाणे आपल्याला सरकवायचे आहेत त्या तीनही पदर आपल्याला तीन धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत आपली काळे मन्याची एक एक लाईन ओवून झालेली आहे आता तीनही पदर एकत्र करून त्याला धागा बांधायचा आहे सिंगल धागा बांधून आपला जो सोन्याचा मणी आहे तो याच्यामध्ये ओन घ्यायचा आहे इथे मी सोन्याचा मणी ओन घेतलेला आहे आता इथे आपल्याला मने वेगळे काढण्याची गरज नाही आहे आपण इथं धागा घेऊन याचे सिंगल दोरी क धागा घेऊन तो आपण धाग्याला बांधायचा आहे आणि सरळच्यामध्ये मणी आपल्याला पुढे सरकत जायचे आहेत अशा प्रकारे सर्व आपल्याला मंगसूत्र ओळून घ्यायचं आहे इथे माझं अर्ध मंगसूत्र ओन झालेलं आहे पहा पूर्ण एक लाईन जे आहे ओवून घेतलेली आहे आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे आपण ओवले आहेत त्याचप्रमाणे ओवायचं आहे याच्यातून मणी काढण्याची गरज नाही आहे धाग्याला धागा बांधायचा आणि मणी पुढे सरकवत जायचे आहेत अशा प्रकारे आपलं अजून मंगसूर होऊन झालेलं आहे आता इथे वाटे आणि मणी ओवून घ्यायचे आहेत सुद्धा सुईतून ओन घ्यायचे आहेत थोडा वेळ लागत आहे परंतु तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे समजलं पाहिजे त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मणी व वाटी ओवलेली आहे आता जो अर्धा भाग राहिलेला आहे मंगसुराचा तो आपण ओवून घेऊया इथे आता याच्यातले मणी काढण्याची काहीच गरज नाही इथला फक्त प्रत्येक पदर वेगळा करायचा आहे त्याच्यामध्ये फक्त सिंगल सिंगल धागा ठेवायचा आहे जो एक्स्ट्रा धागा आहे बाजूचा तो काढू तोडून काढायचा आहे म्हणजे आपल्याला मणी जे आहेत ओवण्यासाठी बरे जातील मध्ये मध्ये धागा अडकणार नाही व आपले मने सहज पुढे ओवले जातील अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूचे मने ओवून घ्यायचे आहेत पूर्ण मंगळसूत्र लाव ओन झालेलं आहे आता आपल्याला स्क्रू लावायचा आहे एक स्क्रू आपण अगोदर लावला होता आता दुसऱ्या बाजूचासुद्धा लावायचा आहे तो स्क्रू त्याला लावून बघायचं व्यवस्थित सम समोर समोर बाजू असेल तर व्यवस्थित सुईमध्ये ओन घ्यायचे आहे आणि पुन्हा एकच बघायचं आहे की लॉक दोघी दोन्ही बरोबर आहेत की नाही एकमेकाला लागतात की नाही इथे एक पदर घेऊन त्याच्यामध्ये एक सिंगल काळामानी ओवायचा आहे कारण ते आपल्याला गाठ मारायचे आहे ते गाठ सुटू नये म्हणून इथे काळामाणी ओवल्यानंतर आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे पाच गाठ मारून घ्या व सर्व म्हणून एका बाजूने पुढे पुढे सरकवत जा एकाच साईडने कारण आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा गाठ मारायचे आहे दोन्ही समोर लेवल बरोबर आले पाहिजेत पायामध्ये मनी पकडून व्यवस्थित करून घ्या कारण आपण एका लॉकच्या साईडने गाठ मारलेले आहे त्याच्यामुळे आता मनी पुढे सरकणार नाहीत जास्त टाईट करून थोडंसं रुजच ठेवावे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला ते गाठ मारून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने सुद्धा एक काळामध्ये ओळून घ्यायचा व तिथे पण पाच सहा गाठी मारून घ्यायच्या नंतर माचिसच्या काळीने तो जो बाकीचा धागा आहे तो जाळून घ्यायचा आहे जा म्हणजे आपल्याला गाठ ज्या मारलेले आहेत त्या सुटणार नाहीत व्यवस्थित लॉक होतील आपलं मंगस्त्र तयार आहे इथे लॉकच्या साईडला जे एक्स्ट्रा धागे आहेत ते आपल्याला कॅन्डलमध्ये जाळून घ्यायचे आहेत गाठपर्यंतच त्याला आपल्याला जाळायचं आहे अशा प्रकारे आपलं पूर्ण मंगस्त्र ओळून झालेलं आहे लॉकसुद्धा व्यवस्थित लावलेले आहेत तर तयार आहे आपल्या मागूस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद